दिनांक 30/3/2023 रोजी आरोपी लोकसेवक सूरज रंगनाथ नाळे नौकरी तलाटी नेमणूक उपविभागीय अधिकारी मंगळवेढा व खाजगी इसम पंकज माधव चव्हाण वय 22 वर्ष यांनी काल 7,000 लाचेची मागणी करून सदर लाच ही आरोपी क्रमांक लोकसेवक आरोपी क्रमांक 1 यांनी स्वीकारल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील तक्रारदार हे यांच्या मित्रांची शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगली सोलापूर या प्रकल्पामध्ये बाधित झालेली होती। सदर शेतजमिनीमधील पाईपलाईनचे सरकारी शासकीय नुकसान भरपाई म्हणून 1,43,774 रुपये मंजूर झालेले होते। सदर नुकसान भरपाई मिळण्याकरता तक्रारदार हे त्यांच्या मित्रांच्या वतीने खाजगी इसम व आरोपी लोकसेवक यांच्याकडे पाठपुरावा करत होते। त्यांच्याकडे पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांनी 7,000 रुपयाची मागणी तक्रारदार यांच्याकडे केलेली होती। त्याप्रमाणे सापळा कारवाई लावला असताना आरोपी इसम आरोपी लोकसेवक सूरज नाळे पद तलाटी हे 7,000 रुपये गाडीतून घेऊन त्यांची स्विफ्ट मारुती स्विफ्ट गाडी आहे त्यामधून ते पळून घेऊन गेले। त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरासमोर सापळा लावला असता काही वेळानंतर ते तिथं आले त्यांच्या घराच्या इथे। त्यावेळेस आमचे अंमलदार त्यांनी त्यांना त्यांची ओळख सांगून त्यांना थांबवण्यासाठी इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याच्या इराद्याने गाडी बेदरकारपणे चालवून त्यांच्या अंगावरती घालून त्यातील आमचे एक अंमलदार आहेत त्यांना त्या गाडी घासली ते थोडक्यात बचावलेले आहेत। त्यांची जीवाची पर्वा न करता पळून जाऊन ते जाण्यात तिथे निघून गेले ते। त्याबद्दल त्यांच्यावरती आम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7(a), कलम 12 व बादवी कलम 308, 353, 336, 337, 279, 204 सह कलम MUA 184 प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। खाजगी इसम पंकज चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेलं आहे। पुढील तपास आम्ही त्यांना माननीय न्यायालयात आज सादर करत आहोत। जे आरोपी लोकसेवक आरोपी इसम सूरज नाळे आहेत यांच्या यांची वाहन आणि त्यांचा आम्ही शोध घेत आहोत त्यासाठी एक पथक रवाना केलेलं आहे। त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदरची संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे। मी आपल्या मार्फतीने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करत आहोत की अशा पद्धतीने कोणी लोकसेवक स्वतः किंवा त्याच्यामार्फत कोणी खाजगी समजर आपल्याकडे कायदेशीर काम करण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर आपण आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात तक्रारी नोंद करा। धन्यवाद।